दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कष्टकर यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. राम राम कष्टकर बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कष्टकर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, दिलासा देणारी आणि आनंदाची एक बातमी समोर येताना दिसत आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल मागे अनुदान जाहीर झालेलं आहे. तर ते अनुदान किती आणि कशाप्रकारे मिळणार याबाबत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्हाला असेच बाजारभावाचे अपडेट्स आणि वेगवेगळ्या कृषीविषयक बातम्या हव्या असतील तर व्हिडिओखाली असणारे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून आताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बातमी आहे मुंबईवरून. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुरुवारी सरकारने अनुदान जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार एक क्विंटल कांद्यामागे शेतकऱ्यांना तब्बल 200 रुपये मिळतील. आणि मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यासाठी जवळपास 150 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. तर अनुदान मिळण्याचं एक मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव सातत्याने पडत होते आणि त्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आणि उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1000 रुपये असताना बाजारात कांदा कवडी मोलाने विकला जात आहे. आणि या पार्श्वभूमीवर निफाडमधील संजय साठे यांनी 750 किलो कांदा विक्रीतून मिळालेले 1064 रुपये थेट पंतप्रधान कार्यालयास मनी ऑर्डर करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. आणि गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये जवळपास 150 ते 200 गाड्या कांदा हा दाखल झाला होता. मात्र नाशिकमधील शेतकऱ्यांनी जुना कांदा बाहेर काढल्याने ही आवक गरजेपेक्षा जास्त झालेली आहे. परिणामी जवळपास 1500 टन कांदा हा APMC पडून होता आणि अचानक आवक जास्त असून उठाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळही व्यापारी वर्गावर आलेली आहे. त्यामुळे कांदा सडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या गडगडणाऱ्या बाजारभावामुळे शेतकरी हैराण झाला असून उत्पादन खर्चही निघत नाही. आणि यासाठी येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिल्लारे या तरुण शेतकऱ्याने ट्रॅक्टरमधील 6 क्विंटल कांदा हा येवला बाजार समितीच्या बाहेर येवला मनमाड रस्त्यावर ओतून दिला होता. तर याचाच एक इफेक्ट म्हणून किंवा जे इफेक्टच म्हणू आपण की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 200 रुपये प्रति क्विंटल मागे हे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. आणि जे ज्यासाठी तुम्हाला फक्त जे कांद्याच्या जे पावत्या आहेत त्या थोड्या जपून ठेवाव्या लागणार आहेत. तर ही होती एक थोडीशी दिलासा देणारी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी. तर कष्टकर बंधूंनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर ही उपयुक्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र.